कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, निळेशार समुद्र किनारे, प्राचीन मंदिरे आणि परंपरा या सगळ्यांचेच अनेक पर्यटकांना आकर्षण आहे. सौंदर्याने बहरलेले मालवण विशू चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी खारघर येथील प्रणाम हॉटेलमध्ये पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. विशू या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजननी आणि मृण्मयी गोडबोले हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर विशू चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पत्रकार परिषदेचे आयोजन खारघर सेक्टर 12 येथील प्रमाण हॉटेलमध्ये करण्यात आले होते. यावेळी चित्रपटाचे निर्माते बाबू भोईर, दिग्दर्शक मयूर शिंदे, अभिनेत्री मृण्मयी गोडबोले, अभिनेता प्रज्ञेश डिंगोरकर व कलाकार उपस्थित होते. यावेळी विशू चित्रपटाच्या सर्व टीमने प्रेक्षकांनी चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पाहावा असे आवाहन केले आहे. नमस्कार. आमचा चित्रपट विशू हा येत्या शुक्रवारी म्हणजे 8 तारखेला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. त्यामुळे आम्ही ज्या चित्रपटामध्ये शूटिंग करताना किंवा ज्या काही गमती शक्ती अनुभवल्या त्या जर तुम्हाला अनुभवायच्या असतील तर येत्या 8 एप्रिलला तुम्ही कुटुंबासह तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. सहकुटुंब आणि मित्र परिवार सगळ्यांनी यायचंय. निर्माता कोकणात जो बिलॉंग करतो अगदी कोळी समाज आणि त्याचे रिलेटेड तुम्ही एक चित्रपट जो आहे निर्मित केलेला आहे, काय भावना आहे? माझ्या भावना प्रत्यक्ष आपल्या अग्री कोळी बांधवांनी थिएटरमध्ये जाऊन एक अग्री कोळी माणसाला प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि जास्त पुढे कसं जाईल याच्यासाठी प्रत्येक माझ्या अग्री कोळी बांधवाला मराठी बांधवांना हे माझी विनंती आहे त्यांनी हा चित्रपट जाऊन थिएटरमध्ये पाहा. त्याचप्रमाणे हा या चित्रपटात जसं सांगितलेलं की कोकणात असलेली माणसाची ज्या म्हणजे जे कॅरेक्टर आहे ओढ आहे कोकणाची आणि ती पोहोचवण्याचा या चित्रपटाच्या माध्यमातून एक ती ओढ तुम्ही पोहोचवणार आहात काय? कोकण आणि एक शहरी भाग हे वेगळे आहे पण कोकणातला माणूस किती हलवर आहे, किती त्याचं वागणं बोलणं किती एकदम हलवार आहे आणि शहरातलं जसं वागणं असतं ते एक क्रिटिकल असतं त्याचं वागणं आणि हे दोघांचं मिलन कसं आहे ह्या चित्रपटामध्ये तुम्हाला बघायला मिळेल.